नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुढच्या तीन दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर आपण सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोज बांदा या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटसोबत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आंबोली रामघाट चांदगड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार जोरपास पाऊस या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसे या ठिकाणी डिग्राला पदगाव कडगावकडे देखील मध्यम ते जोरदार जोरपाच होऊ शकतोय आणि कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढणार असून वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस शक्यता आहे पोंडा राधानगरी गगनबावडा खारेपदन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय विजयदुर्ग राजापूर वडापेठ पुरंगड लांजा रायपतन या सर्व परिसरांमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे विजांचा कडकडाट गड़ देखील बघायला मिळू शकतोय आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगोंड तर संगमेश्वर देवरूग बेलकर साखरपा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे जोर मात्र जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढच्या तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते आज रात्री देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे माखजन या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हिरवी गुहागर मारतामणी सांनवाडा श्रीशिंगे अरळ अवर्डे सौराट उसपोट या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसे या ठिकाणी दादोल दागाव खेड दाद साकदेव ओसटोपोट लोटे चिपळूण या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पुढच्या तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी मेढा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे पाचपंढरी केलसी या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर मांडंगड पोलादपूर महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हो होऊ शकतो आहे श्रीवर्धन आणि दिवे मात्र जोर थोडा जास्त राहील वादळीवारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसेच गोरेगाव महाड वरंद या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय मुरुद जंजिरा ताला इंदापूर लवासा या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय पुढच्या तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढणार आहे तसेच काशी दोहा नागुठाणा सुदागड शिरगाव कुलवन आंबेवाणी या सर्व परिसरामध्ये देखील वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसंच कुलवन आंबेवाणी या ठिकाणी बघितलं असतं या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो शिरावली आणि खोपोलीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे कुसर आणि कर्जतकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा किर्चनवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तसेच विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय पुढच्या तीन दिवसामध्ये रात्रीच्या वेळी दुपारनंतर पावसा जोर मात्र जास्त बघायला मिळू शकतोय ओमवाडी मेरा ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव बदलापूर भिवंडी खडावली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे वसई विरार उंबरपाडा तसेच या ठिकाणी बघू शकता पालघर जिल्ह्यामध्ये सफाले गोदमाल वाडा परळी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पालघर मानोर कुदन बोईसर वाणगाव कासाकोडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी मुसळ पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि विदर्भामध्ये मात्र जबरदस्त जोर वाढणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे नागपूरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर दोर्ली या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे वाघोली कामपट्टी पिरशिवणीकडे थोडा जोर जास्त राहील आणि भंडारामध्ये नागपूरच्या तुलनेमध्ये जोर जास्त राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जबरदस्त वादळीवारे आणि विचांच्या कडगडाटासह शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे भंडारा चिखली मौदा वारची धर्मापूर यासोली कंधारी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि पूर्व बाजूला जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोतंगाव अडियल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि गोंदियामध्ये देखील जबरदस्त वादळी वारे आणि विचांच्या कडगडाटासह पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे राजेगाव गोंदिया चांगझरी तिरोरा गोरेगाव आमगाव साखरीतोळा तस या ठिकाणी लखनी साखोली देवरी या सर्व परिसरामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तसंच गडचुलीमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे देसाईगंज आरमोरी मुरुमगाव कापसी तस या ठिकाणी बघू शकता मुलचराय टप्पल्ली आहेरी चामोर्शी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पाऊस भांबरगडकडे देखील जबरदस्त पाऊस शक्यता शकत आहे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये तस चंद्रपूरमध्ये बघितलं असता राजुरा चंद्रपूर आणि भद्रवती मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस अशकत आहे आणि एकंदरीत बघितलं असता विदर्भाच्या बाजूला पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त जोर बघायला मिळू शकतो आहे भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस अशकता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच यवतमाळमध्ये बघितलं असता वनी आणि कायरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तुळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय रुई जवई आर्णी देहाणी साखरी दिग्रसकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशकत आहे दारवा लखेड यवतमाळ या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे थोडा जोर जास्त राहील उत्तर भाग कडे लाडगड वाधोना अर्वी तळगाव स्टिक कारंजा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतोय आणि अमरावतीमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव धामगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्य आहे नांदगाव मोजरी तसेच या ठिकाणी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो चांदूर बाजारकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा अचलपूर चिखलदरा चिखलदा हिरासाल धारणी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे आणि जंगावकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतो लग लगतच्या परिसरामध्ये आणि अकोलामध्ये अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर दर्यापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र अकोट तसेच या ठिकाणी हिरवाखेड तेल्हारा पातुर्डा आंधुरा हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी जोर मात्र कमी बघायला मिळू आहे पातूरकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि वाशिममध्ये रिटाड रिसोर्ट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे मालेगाव मुरसूळ आणि पातूर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे मंगळूरपीर कारंजा खेळाकडे देखील जोर थोडा कमी राहील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि बुलढाणामध्ये बिबी लोणार लोणी मेहकर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि या भागामध्ये जोर कमी राहील कोल्हापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिर्डा या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे आणि राजाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गावाली परडगाव खामगाव नांदुरा या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसं मलकापूर दासराखेड या ठिकाणी देखील पावस शक्यता फार काही नाही आणि जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय पाऊस तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या ठिकाणी पाऊस शक्यता फार काही नाही तसंच या ठिकाणी जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काटोरे या ठिकाणी देखील पावस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपात अमळनेर धरणगाव या ठिकाणी देखील पाऊस होऊ नाही मात्र एरंडोल परोळा पाचोरा भडगाव पाहूर आणि जामनेरच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय धुळेमध्ये धुळे आणि साखरीकडे हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे शिरपूर सिंदखेडाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार आणि तळुदा शहादा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते तसेच अक्कलकुवाकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे हलक्या स्वरूपातच पावसं शकत आहे नावपूर आणि विसरवाडीकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकते नाशिकमध्ये बघितलं असता सापुताराकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच ओझर वणी जोपोल या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे मात्र सटाणा देवळा चांदवडकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये कळवण दोदांबे तसेच या ठिकाणी मालेगाव सौदानी मनमाड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे तुळात ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे लासलगाव पाटोदा कुसमाडी मामदापूर भारम यवला देवगाव मंजूर तसेच या ठिकाणी माळसाकडे निफाड नागपूर निमगाव सिन्नर वावी जवळके या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे जोर मात्र कमी राहील तुळात ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सिन्नर देवळाली नाशिक मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो या ठिकाणी तसं या ठिकाणी हरसूळ लाडाची त्र्यंबक वाडीवारती मुंडेगाव पांढुर्ली डुबरे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि इगतपुरीकडे मात्र थोडं जोर जास्त राहील अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगावकडे जोर कमी राहील अहमदनगर शिर्डी राहता जवळके फुलतांबा या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो तसंच या ठिकाणी श्रीरामपूरकडे देखील जोर कमी राहील मात्र संगमनेर आणि अकोला तालुक्यांकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतो राहुरी गोडेगाव बगूर या ठिकाणी मात्र जोर कमी राहील पाथर्डीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ अहमदनगर काडा राळेगाव जामखेड कर्जत करमाळा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पुण्यामध्ये जुन्नर मच्छर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे तसेच या ठिकाणी दौंड राहू शिरूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतोय सातारामध्ये मात्र काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे तर या ठिकाणी बघू शकता मेढा वसुटपोट सौराट अरश शिंग्यावडे मुसळधार पाऊस होऊ शकतो या भागामध्ये मात्र देवरा आद्राकी मोल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रहिमतपूर अणधाव वडूज कुरोली कटाव नेताल दैवडीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे आणि सोलापूरमध्ये बघितला असता करमाळा इंदापूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे अकलूज पिलीव मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे पंढरपूर माहूळ इचलगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे सांगोलीकडे जोर थोडा कमी राहील सोलापूर अक्कलकोटकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे जत आणि संख या ठिकाणी जोर मात्र कमी राहील सांगलीमध्ये बघितलं असं सांगली मालगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय मात्र देसिंग कुची नागज या ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतो जोर थोडा कमी राहील कानापूर विटा मायनी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे रामपूर पलूस तासगाव आष्टा सांगली इचलकरंजी शिरोळ मंगसोली कुडाची शिरागुप्पी अथनी किरंगी जक्राती या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पश्चिमेला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला मुसळधार पाऊस आहे आणि बाकी भागाकडे बघितला असता ज्योतिबाहिल कोडोली किनी आस्था इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय तसं या ठिकाणी मेढा कोखरोड मलकापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुरोळा संगरुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी बिद्री मुरगुण निपाणी कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा या सर्व परिसरामध्ये वादळी वारी आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर बाजूला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दौलताबाद येफा देवगं हतनूर कन्नड साई गवांच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो फुलंब्री विरामगाव पिशोरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद सेंद्राबडी सी पिपरी हलक्या स्वरूपात होऊ शकतो या ठिकाणी निंबेजळगाव बिटकिन आणि धरणक्षेत्राकडे बघितलं असं धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या ठिकाणी देखील जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत हा पुढच्या तीन दिवसामध्ये आहे गंगापूरकडे देखील जोर थोडा कमी राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर बाजूला काही भागामध्ये मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे जाफराबाद समतनगर असनाबाद दाभडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच देखील बघायला मिळू शकतोय भोकरदनकडे जोर थोडा कमी राहील मात्र बदनापूर आणि जालनाकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी रामशोको शेवट वाडी गोडरी उमापूर मंगरुळ जवळपास या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आहे पुढच्या तीन दिवसामध्ये आहे गेवराईकडे देखील हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे खोकरमहू बीड मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू आहे वडवणी तळगाव शिरसा सोनपेठच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे परभणीच्या काही भागामध्ये धारूर केज येळम चोसा पाटोदा खडा जामखेड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी कळम मासा तारखेड बूम पाथरोड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे उस्मानाबादमध्ये या ठिकाणी बघू शकता कळम मासा तारखेड भूम पाथरोडकडे मध्यम स्वरूपाचा तर येडशी खोंड खोड खामगाव उस्मानाबाद पेलिम तुळजापूरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस लातूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे लातूर घाटेगाव बाडा औसाकिणी तोड चिरोपाल लातूर रोड रायनापूर तस घाटनांदोरा या सर्व परिसरामध्ये हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि परभणीमध्ये बघितलं असतं परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलूकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पाथरी गंगाखेड सोनपेठ या परिसरामध्ये जोर मात्र कमी राहील नांदेडमध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय पूर्व बजला बासमतपूर्णा नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी भोकर पेटुंबरीकडे जोर थोडा जास्त राहील आणि बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय कंधार अहमदपूर मुखेड देगलूर रुद्र निजामाबाद तसंच या ठिकाणी धर्माबाद या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे या ठिकाणी बघू शकता हातगाव आणि तामसा मध्यम ते तुळक ठिकाण आणि मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पुढच्या तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर हिंगोलीमध्ये बघितला असता हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर सापतगाव अनुदाहळ या ठिकाणी देखील मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला व्हिडिओ या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र